नाही, मला वाटतं की असं उपहासात्मक बघण्याची आवश्यकता नव्हती. उद्या ते म्हणतील की आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका, कारण आमदारकीच्या निवडणुकीला करोडो रुपये खर्च होतात, एक लोकसभेच्या निवडणुकीला 25 कोटी रुपये सरकार लागतात. बरं आहे त्यांनी अशी सूचना केली नाही की 20 वर्षातून एकदा निवडणुका घ्या. खरं तर अशा पद्धतीने ऑनलाईन एमओयू करता येत नाही हे कदाचित त्यांना माहिती नसेल. अनेकदा विधिमंडळामध्ये अनेक आमदार अनेकदा निवडून येतात, पण माहितीच्या अभावी अशा पद्धतीने ते प्रतिक्रिया व्यक्त करतात. बच्चूकडूंकडून ही अपेक्षा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक आपल्याला आस्था असणाऱ्या वाघनखाच्या बाबतीत अशा पद्धतीने त्यांनी भाष्य केलं असेल तर ते योग्य नाही. शेवटी त्यांना सुद्धा लाखो रुपये पगार जनतेच्या कराच्या पैशातूनच आपण देतो. तो पगार घेताना त्यांना असं कधी वाटलं नाही. आणि उद्या अधिवेशन ऑनलाईन घेतलं तर करोडो रुपये वाचतील. 70,000 रुपये अधिवेशनाला एका मिनिटाला खर्च होतात. आता पुढची त्यांची सूचना कदाचित ती असू शकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.